संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात लाखो लोक सहभागी होतात, तर या सर्व सोहळ्याचे नियोजन करणारे माऊली देवस्थानचे सेवक कर्मचारी यांची संख्या ही पालखी सोहळ्यात 100 हून अधिक असते. सोहळ्यासोबत असलेले देवस्थानचे कर्मचारी, सेवेकरी, सोहळ्याला भेट देणारे प्रशासकीय अधिकारी, सोहळ्याचे नियोजन करणाऱ्या व्यक्ती, पोलीस यांच्या भोजनाची व्यवस्था देखील माऊली देवस्थानकडून करण्यात येते. जोपर्यंत स्वयंपाक शिल्लक आहे तोपर्यंत प्रत्येक वारकऱ्याला भोजन दिले जाते. दिंडीत चुकलेल्या वारकऱ्यांनाही इथे भोजन उपलब्ध करून दिले जाते. सोहळ्यासोबत माऊली देवस्थानचे फिरते भांडारगृह असून 1 महिना पुरेल एवढे साहित्य ट्रकमध्ये घेतलेले आहे. पालखी तळावरील भोजनाची व्यवस्था कशी असते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. रामकृष्ण हरी, मी श्रीकांत लवांदे. पालखी सोहळा आत्ता आपला वाल्यात आज रोजी वाल्यात आहे आणि हा एवढा मोठा सोहळा जगात जवळजवळ हा पहिला असा सोहळा आहे की ज्यात कोणालाही निमंत्रित करण्यात येत नाही किंवा कोणालाही आपण आग्रहाचं आमंत्रण देत नाही. कधी अष्टमी येतील, कधी प्रथमोदन, कधी आपण वारीला जातो, कधी आपण एकादशीला पांडुरंगाचं दर्शन घेतोय. हा खरोखर एक मनातून म्हणजे त्या वारकऱ्याला किंवा त्या भाविकाला हे मनातून त्याला अशी उत्सुकता असते की कधी आपण वारीला जातोय. सकाळी लवकर उठणे, आवरून निघणे, पायपाय चालणे, संध्याकाळीपर्यंत दुपारी जेवणे. आता आपण जसं मगाशी पाहिलं, आपण आमच्या आचार्यांची माहिती घेतली, त्यांच्याकडून विचारलं, सकाळी आपले तंबू जवळजवळ 5:30 वाजता निघायला सुरुवात होती. आंघोळ्या म्हणजे भाविकांच्या वारकऱ्यांच्या आंघोळ म्हणा, आमच्या स्टाफच्या आंघोळ म्हणा, 5 वाजेपर्यंत आम्ही सगळे बघलेलं असतो. 5:30 वाजता आमच्या टाकायतून निघतात पुढच्या विसाव्याकरता. दुपारच्या विसाला माऊलींचा नैवेद्य आणि आपल्या लोकांचे जेवण असतात किंवा वारकऱ्यांचे म्हणा. त्या टायमात इथून ज्या गाड्या निघतात त्या साधारणतः विसाव्याच्या ठिकाणी 2 ते 3 तास अगोदर पोहोचलेल्या असतात. 3 तास आधी पोहोचल्यानंतर तिथं परत आपल्याला तंबू मारणे असतं, ट्रकांमधून सगळं सामान काढायचं, शेगड्या काढायच्या, किराणा माल काढायचा, एवढं सगळं करून आपला आचारी 500 ते 600 लोकांचा स्वयंपाक 2 तासात हा तयार करतो. आपण आधी पाहिलं की प्रस्थानच्या आधी 1 महिना आपण या तारेला लागतो आणि या तारेला लागल्यानंतर आपण रोज जो स्वयंपाक करणार आहे त्यात स्वीट आणि भाजी ही शक्यतो आपण डबल घेत नाही. चपाती, भात, सांबार किंवा वरण हे फिक्स आहे, पण गोड आयटम असू द्या किंवा भाजी असू द्या हे आपण चेंज करत असतो. आणि याची पूर्वतयारी म्हणा की आता आज काय झालं आहे याची एक आढावा आणि उद्या काय होणार आहे याची एक नियोजनाची बैठक आपण नेहमीप्रमाणे घेत असतो. साधारणतः समाज आरतीमध्ये ठरतं की उद्या सकाळी किती वाजता निघायचं, मग त्याप्रमाणे समजा आता उद्या सकाळी 6:30 वाजता निघायचं, मग त्याची तयारी आपल्याला किती वाजता करायची निघायची. आता उद्या सकाळी 6:30 वाजता निघायचं म्हटल्यावर 4 वाजता आपले लोक उठून आंघोळ्या वगैरे करून चहा घेऊन 5:30 वाजता आपले संपूर्ण तंबू म्हणजे पूर्णपणे आपण गोळा करून ट्रकात भरायला सुरुवात करतो. 6 वाजता आपण जवळजवळ इथून ट्रक हलवतो आणि पुढच्या दुपारचा जो विसावा आहे नैवेद्य जेवणाचा त्या ठिकाणी आपण ह्या पोहोचतो करतो. आपल्याबरोबर साधारणतः सेवेकरी कधी धरले देवस्थानचे अधिकृत 20 ते 22 जण आहेत आणि इतर जे आपण ज्यादा कामगार लावतो ते 30 लोक आहेत आणि निस्वार्थी सेवा करणारे आपल्याबरोबर 40 ते 50 जण आहेत. पाऊस असा तर आरंभ अशी होती की आपली त्याच्यावर ताडपत्री असती, तंबूवर आपली ताडपत्री, जेणेकरून ते पाणी आत तंबूच्या आत येत नाही आणि बाहेरून साईडने आपण चर खणतो, जरी पाणी वरून खाली पडलं तर ते तंबूच्या आत येणार नाही याची आपण काळजी घेतो. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. रामकृष्ण रिमावली, मी पांडुरंग कुटे आचारी आळंदी देवस्थानमध्ये. रोजचं आपले सकाळ संध्याकाळ दुपारचं टाईम असतो स्वयंपाकाचा, त्यात 500 लोकांचं जेवण करतो आपण. जेवणामध्ये वरण, भात, भाजी, चपाती, एक स्वीट आयट रोजचा एक स्वीट आयटम असतो, शिरा, लापसी, गुलाबजाम, जिलबी रोजच्या प्रकारचं असते. आणि असे आपण रोजच्या सकाळी दुपारी जेवण असते 500 लोकांचं, संध्याकाळी 500 लोकांचं जेवण असते. म्हणजे रोजचं तुम्ही 1000 लोकांचा स्वयंपाक करता? हो. स्वयंपाक करायला किती वेळ लागतो तुमच्या हाताखाली? किती माणसं? माझ्या हाताखाली 16 महिला आहेत आणि 1 आचारी सामी करतो आणि महिलांचं काम चपात्या वगैरे करतात. माझा मी स्वयंपाक करीत असतो. तसं 3 तास लागतो स्वयंपाकाला. 3 तास लागतो. हा, सकाळी सुरू करता? सकाळी 8 वाजता. हा, 8 वाजता गेली, 11 वाजेपर्यंत होते सगळं. 2007 पासून. हा. संध्याकाळी किती सुरुवात करता? संध्याकाळी आपले आले की 6 वाजता चालू करतो, 9 वाजेपर्यंत होऊन जाते पूर्ण. एवढं
रोजचे 6-7-8 तास स्वयंपाक करताय का, तुम्हाला दमल्यासारखं वाटत नाही? नाही अजिबात नाही, कारण तुमचा रोजचा मुक्काम हलता आहे, म्हणजे रोजचे 15-20 मिनिटाचा प्रवास करायचा, परत सगळे तंबू रावट्या मारायचं, परत 3 तास परत हां, इथं आनंद वेगळाच आहे माऊली, जो आपण स्वयंपाक करतो ना, मी रोज लग्नाची करतो, पण त्याचा आनंद येता जो आनंद आहे तो त्याच्यामध्ये नाही. आता तुम्ही वारीच्या काळामध्ये बाहेर व्यवसाय, म्हणजे तुमचे जे बंद काम आहे पूर्ण बंद असतो बाहेरचा व्यवसाय करून? हां, माझ्या जागी आचारी आता मी आचारी लावलेला असतो त्याच्यावरती करायला. तुम्ही स्वतः इकडे? मी स्वतः इकडे असतो. आणि रोज सगळं स्वीट तुम्ही स्वतः बनवतो? स्वतः बनवतो स्वतः.